महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रसनजित कोसंबी यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. याआधी मोठ्या प्रमाणावर कोसळलेला पाऊस, त्यानंतर आलेला महापूर आणि आता हा कोरोना, सर्वांचा हा कसोटीचा काळ आहे. कोरोना हे संकट मोठे आहे, तरीही आपण यावर मात करू शकतो, ते म्हणजे केवळ आणि केवळ घरात राहून. पाहूयात याबाबत प्रसनजित कोसंबी काय म्हणाले. नमस्कार, मी गायक प्रसनजित कोसंबी. कोरोनाचं संकट म्हणता म्हणता आता ते महाभयंकर संकट झाले. खरं तर काहीच महिन्यांपूर्वी आपण पावसाचा कहर अनुभवला आहे, महापुराची परिस्थिती अनुभवली आणि आपण सर्वांच्या मदतीनं त्यातून बाहेर पण पडलो आहोत. त्यातून बाहेर पडतो न पडतोच तो आता हा कोरोना येऊन ठेपलेला आहे. तरी मला सर्वांना विनंती करायची आहे की आपण घरीच थांबूया, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करूया आणि या कोरोनाला हरवूया. कारण आपले पोलीस बांधव, डॉक्टर, स्टाफ, त्यानंतर सफाई कामगार, त्यांचं कुटुंब सोडून आपल्यासाठी रस्त्यावर आहेत आणि आपल्याला मदत करत आहेत. तर मला वाटतं की आपण विनाकारण कुठलंही काम नसताना बाहेर फिरून त्यांच्या कामामध्ये अडचण निर्माण करायला नको. आणि जर या संकटाशी लढायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे, ती म्हणजे आपण घरी थांबणे, रस्त्यावर न येणे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण घरी थांबूया, आपल्या कुटुंबासोबत थांबूया आणि या कोरोनाला हरवूया. धन्यवाद. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.